चलेगी, नहीं चलेगी। भक्तपुर की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। भक्तपुर की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। एक तो एक तो भक्तपुर एक तो भक्तों की एक ही पुकार, वक्त दारुण करो हद पार। भक्तों की एक ही पुकार, वक्त दारुण करो हद पार। कार्रवाई करा, कार्रवाई करा। हिंसक गाने मंडरा, हिंसक गाने मंडरा। धर्मांधर वर कार्रवाई करा, कार्रवाई करा, कार्रवाई करा। हिंसक गाने मंडरा, धर्मांधर वर कार्रवाई करा। भारताची भूमि हडपताय कोण? भक्तपुर भक्तपुर। भारताची भूमि हडपताय कोण? भक्तपुर भक्तपुर। लँड जिहाद करताय कोण? भक्तपुर भक्तपुर। लँड जिहाद करताय कोण? भक्तपुर भक्तपुर। संविधान विरोधी काम करताय कोण? भक्तपुर भक्तपुर। संविधान विरोधी काम करताय कोण? भक्तपुर भक्तपुर। हिंदूंवर अन्याय करताय कोण? भक्तपुर। हिंदूंवर अन्याय करताय कोण? भक्तपुर भक्तपुर। भूमाफिया आहे कोण? भक्तपुर भक्तपुर। भूमाफिया आहे कोण? भक्तपुर भक्तपुर। कार्यकर्त्यांना जागे व्हा, देश विरोधी वक्फ कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा। देश विरोधी वक्फ कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा। देश विरोधी वक्फ कायदा रद्द करा। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। हर हर महादेव, हर हर महादेव। वचन भाऊ काय सांगाल आज तुम्ही? वक्फ बोर्डच्या विरोधात आंदोलन पुकारलंय। नमस्कार, हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाच्या वतीने मी प्रशांत हेमंत जुळेकर आज इकडे जळगाव मधल्या विविध हिंदुत्ववादी संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, आम्ही एकत्रितपणे या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे दोन मागण्या करतोय। एक म्हणजे वक्फ कायदा हा जो काळा कायदा आहे हा रहित झाला पाहिजे, आणि दुसरी मागणी आहे की जळगावमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये धर्मांधांनी सर तनसे जुदाच्या देशद्रोही संविधान विरोधी घोषणा दिल्या, तर ह्या घोषणांवर कायमस्वरूपी जिल्ह्यात बंदी घालावी आणि या घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी। या दोन मागण्यांसाठी आंदोलन आहे। वक्फ कायदा हा संविधान विरोधी कायदा आहे। या कायद्याच्या माध्यमातून देशाची जमीन, सरकारची जमीन असेल, हिंदूंची जमीन असेल, ही घशात घालण्याचं षड्यंत्र वक्फ बोर्ड करत आहे। 1995 साली वक्फ कायद्यामध्ये सुधारणा करून प्रत्येक राज्यात वक्फ बोर्ड बांधण्यात आलं। या वक्फ बोर्डाला खूप अधिकार देण्यात आले। या अधिकाराच्या माध्यमातून कुठल्याही व्यक्तीला त्याला वाटेल तेव्हा नोटीस पाठवू शकतो। एक नोटीस पाठवायला 5 रुपये खर्च येतो, एक प्रिंट काढायला A4 वर। आणि समजा तुमच्या मालकीची जमीन असेल, तुम्हाला एक A4 ची प्रिंट येईल, त्याच्यात 3 मागण्या असतील, ही तुमची जमीन वक्फची आहे, तुम्ही खाली करा, त्याचं भाडं भरा किंवा तुमची मालकी आहे सिद्ध करा। बरं, मालकी सिद्ध कुठे करायची? तर मी जर जळगावचा नागरिक आहे तर जळगाव तहसीलमध्ये जाऊ नाही शकत, जळगाव महानगरपालिकेत जाऊ नाही शकत, जळगाव जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊ नाही शकत। मला कुठे जायचं आहे? मला वक्फ ट्रिब्युनलमध्ये जायचं आहे। आणि आहे कुठे? महाराष्ट्रात फक्त संभाजीनगरला वक्फ ट्रिब्युनल आहे। म्हणजे नागपूरच्या व्यक्तीने तिकडे यायचं, रत्नागिरीच्या व्यक्तीने तिकडे यायचं, दर 3 महिन्यांनी तारखा पडतात। जळगावमधल्या एरंडोलमध्ये पांडववाडा तुम्हाला माहिती आहे, हा पांडववाडा इतका जुना आहे, त्या काळी वक्फ बोर्ड अस्तित्वात पण नव्हतं, पण या वक्फने एक नोटीस पाठवली कोणाला? एरंडोल नगर परिषद, एरंडोल तहसीलदारला, की ही वक्फची प्रॉपर्टी आहे, आमच्या ताब्यात द्या। आणि त्याच्याविरुद्ध केस लढली नगर परिषद एरंडोल, तहसील एरंडोल आणि तिथले हिंदुत्ववादी 11 वर्ष केस लढावावी लागली। म्हणजे वक्फ नसताना केवळ एक नोटीस देऊन 11 वर्ष आम्ही आमची मालकी सिद्ध करत बसायचं। आणि याच्यावर मोठी गोष्ट सांगतो, भारतामध्ये 3रा नंबरवर वक्फ पोहोचलंय। पहिल्या नंबरवर भारतीय सैन्य, 18 लाख एकर जमीन आहे भारतीय सैन्याकडे। दुसऱ्या नंबरवर भारतीय रेल्वे, 12 लाख एकर जमीन आहे। 3रा नंबरवर वक्फ पोहोचलाय, 8 लाख एकरहून अधिक जमीन या देशाची वक्फने घशात घातली। म्हणजे आधी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या नावाखाली देशाचा लटका तोडला 47 ला, आणि आता वक्फ प्रॉपर्टीच्या नावाखाली 8 लाख एकर जमीन। बरं, या जमिनीचं करायचं काय? ही जमीन भारताची राहिलेली नाही, या जमिनीवर केवळ, जसं तुम्हाला डेमोक्रेसीची व्याख्या माहिती आहे, बाय द पीपल, फॉर द पीपल, टू द पीपल, तसं वक्फची एक व्याख्या आहे, फक्त मुसलमानांसाठी, मुसलमानांकरिता आणि याच्यासाठी। म्हणजे ही वक्फची जमीन 8 लाख एकर भारतासाठी नाही, ही फक्त त्यांच्या समाजासाठी। हा कुठला कायदा आहे? हा संविधानानुसार देश चालतो की वक्फनुसार चालतो? हा प्रश्न आज आम्हाला विचारायचा आहे। आणि म्हणून 95 साली तुमचे आवाज कमी असतील, तुमचे आवाज गप्प असतील, आज आमच्या विचारांचं सरकारी आम्ही मागणी करतोय की हा काळा कायदा कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे।
देशाच्या कुठल्याही जमिनीला देशाचा एकच नियम लागेल जो तुम्हाला आम्हाला आहे, वेगळा कायदा नको, ही मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आपण करतोय। या आंदोलनाला इथले आमदार राजा राजूमाव भोळेही आले होते, आम्ही त्यांनाही मागणी केली की तुमच्या लेटरवर ही मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही करावी आणि महाराष्ट्रामधल्या वकफच्या संपत्तीची चौकशी सुरू केली झाली पाहिजे। उत्तर प्रदेशमध्ये झाली, आसाममध्ये झाली, महाराष्ट्रात सुद्धा आम्ही ही मागणी करतोय। त्यासाठी हे आंदोलन आहे। नहीं चलेगी, नहीं चलेगी वॉकबोर्ड की गुंडागर्दी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी वॉकबोर्ड की गुंडागर्दी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। कानून को करो हद पार, राष्ट्रभक्तों की एक ही पुकार, वक्त कानून को करो हद पार, नहीं चलेगी, नहीं चलेगी वक्त की गुंडागर्दी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी वक्त की गुंडागर्दी, नहीं चलेगी। रहित करा, रहित करा वक्त कायदा, रहित करा।